नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मॉम्स फूड कट्टामध्ये। आज आपण रसमलाई केक घरच्या घरी कसा तयार करायचा हे पाहणार आहोत। त्यासाठी मी किती प्रमाणात प्रीमिक्स घेतला आहे, त्याचबरोबर कशी क्रीम घेतलेली आहे, त्याबरोबर रसमलाई किती यूज केलेली आहे, हे सर्व तुम्हाला मी सांगणार आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। इथे बघू शकता आपण जनरली अर्धा किलोचा जेव्हा रसमलाई केक करतो तेव्हा 200 ग्राम प्रीमिक्स घेतो, पण आपण आता रसमलाई केक करणार आहोत यासाठी मी 180 ग्राम प्रीमिक्स घेतलेला आहे, म्हणजेच 1 कप आणि 1/4 कप, कारण इथे आपण 1/2 किलो रसमलाई यूज करणार आहोत। तर बघू शकता मी प्रीमिक्स घालून घेतलेलं आहे, मी व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे। यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत आणि ह्याला पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथे पाण्यात मिक्स करून घेते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुधातसुद्धा मिक्स करून घेऊ शकता, पण हे प्रीमिक्स असल्यामुळे हे पाण्यामध्ये सुद्धा मिक्स केलं जाऊ शकतं। इथे बघू शकता मी अर्धा ग्लास पाणी यूज केलेलं आहे। पाणी थोडं थोडं करून घाला। आता इथे मी इसेन्स वापरत आहे, हे रसमलाई इसेन्स आहे, लिक्विड फॉर्ममध्ये मिळतं आणि हे थोडं महाग असतं, पण ह्याने आपला रसमलाई केकचा फ्लेवर खूप छान येतो। पण हे अतिशय जास्त वापरू नये, अगदी 1/2 चमचाच वापरायचं आहे आपल्याला। इथे बघू शकता मी अतिशय कमी 1/2 चमचा घेत आहे, हे 1/2 चमचा घालणार आहे। आणि मी इथे फूड कलर यूज करणार आहे, हे ऑप्शनल आहे। जर तुम्हाला फूड कलर यूज करायचा नसेल तर तुम्ही फूड कलर स्किपसुद्धा करू शकता, पण फूड कलर घातल्याने जरा केक छान दिसतो म्हणून मी इथे येल्लो फूड कलर घातलेला आहे। हा पण लिक्विड कलर घेतलेला आहे, पावडर कलर नाही। इथे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। ते बघू शकता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। इथे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता कशा प्रमाणात प्रकारे झालेली आहे ती। व्यवस्थित कलर मिक्स करून घ्यायचा आणि त्याचबरोबर इसेन्स जो आपण घातलेला असतो ना तोही व्यवस्थित चेक करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून आपल्या केकला छान सुगंध येईल। इथे आता मी केक टीनला व्यवस्थित ग्रीस करून घेतलेला आहे, त्याचबरोबर बटर पेपरसुद्धा लावून घेतलेला आहे। यामध्ये आपलं हे जे मिश्रण आहे ते घालून घेणार आहे। ते बघू शकता मी मिश्रण घातलेलं आहे। आता आपण ह्याला व्यवस्थित टॅप करून घेणार आहोत। मिश्रणाला व्यवस्थित 4-5 वेळा टॅप करून घ्यायचं, ह्याने काय होतं आतली जी एअर बबल असते ते निघून जातात आणि आपला केक छान फुलतो। इथे मी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये आपण एक जाळी ठेवणार आहोत आणि त्यावर एक झाकण ठेवून 1-5 मिनटं फास्ट गॅसवरती प्रीहीट होऊन देणार आहोत कढईला, आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये आपला केक ठेवणार आहोत आणि ह्याला 30-35 मिनटं अगदी मंद आचेवरती आपण शिजून घेणार आहोत। ते बघू शकता जी काचेची लीड असते ना त्याला असा एक होल असतो, तोसुद्धा बंद करून घेतलेला आहे मी पेपरच्या साह्याने। आता आपण ह्याला 30-35 मिनटं वेट करणार आहोत। ते बघू शकता 30 मिनटानंतर आपला केक तयार झालेला आहे। एक टूथपिकच्या साह्याने चेक करून घेऊया। ते बघू शकता आपली टूथपिक अगदी क्लिअर आली, म्हणजे समजायचं की आपला केक तयार आहे, आपला केक मस्त तयार झालेला आहे। पण आपण ह्याला पूर्ण थंड करून घेणार आहोत। लक्षात घ्या, जेव्हा आपण आयसिंग करणार आहोत तेव्हा आपला केक अगदी गार झालेला असला पाहिजे, म्हणजेच त्याला 1-3 ते 4 तास झालेले पाहिजेत, कारण गरम केकवरती आयसिंग व्यवस्थित बसत नाही। आता आपण केक कट करून घेणार आहोत। केक कट करून घेण्यासाठी मी सुरीने असे हलके हलके खाचे करून घेणार आहे। ते बघू शकता आणि नंतर एक धाग्याच्या साह्याने मी आपला केक व्यवस्थित कट करून घेणार आहे। ते बघू शकता मी धागा ज्या खाचा करून घेतलेला आहे त्यामध्ये घालणार आहे आणि आपला धागा अपोजिट साईडला खेचून, दोन्ही हात अपोजिट साईडला ठेवून असा खेचून घ्यायचा, त्या जेणेकरून आपले केकच्या लेअर्स असतात त्या व्यवस्थित होतात। इथे बघू शकता किती मस्त लेअर्स झालेले आहेत। अशाच प्रकारे मी बाकीच्या लेअर्ससुद्धा करून घेते।
इथे सेम प्रोसेस करून घ्यायचे, धागा खाचांमध्ये घालायचा आणि अपोजिट डायरेक्शनला खेचून घ्यायचं। इथे बघू शकता आपली दुसरी लेयर पण छान तयार झालेली आहे। आता मधली लेयर असते ना ती अगदी खालच्या साईडला ही ठेवायची। इथे मी रसमलाई घेतलेली आहे, ही 1/2 किलो रसमलाई आहे। रसमलाई आणि त्याचा रस असतो तो मी वेगवेगळा करून घेतलेला आहे, कारण रस आपल्याला केक सोक करण्यासाठी लागणार आहे। इथे बघू शकता मी जो रसमलाईचा रस असतो त्याने आपला केक जी मधली लेयर असते ती व्यवस्थित सोक करून घेणार आहे। मधली लेयर अगदी खालच्या साईडला ठेवायची जेणेकरून आपली फिनिशिंग छान येते। इथे आपण आयसिंगची सगळ्यात सोपी पद्धत वापरणार आहोत, म्हणजेच पाइपिंग बॅगने आयसिंग करायची आहे। इथे बघू शकता मी व्यवस्थित आईस क्रीम लावून घेतलेली आहे। आता मी पॅलेट नाईफच्या सहाय्याने इक्वल करून घेणार आहे आणि ह्यावरती रसमलाई घालून घेणार आहे। ह्याने आपल्या केकला टेस्ट खूप छान येते। इथे रसमलाईचे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि ह्यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट्स म्हणजेच बदाम आणि पिस्ता घालणार आहे, हे आवडीनुसार असू शकतं। आता ही वरची बाजू असते ती एकदम मध्ये घालायची, मध्ये ठेवल्याने जी खास तयार होते ती आधी भरून काढायची जेणेकरून आपल्या केकला उंची व्यवस्थित मिळते। इथे बघू शकता मी पहिला खास भरून घेतलेली आहे आणि मग वरच्या जी लेयर आहे त्याला सेम प्रोसेस करून घ्यायची आहे। रसमलाईचा जो दूध आहे त्याने पुन्हा आपला केक व्यवस्थित ओलं करून घ्यायचं आहे। रसमलाई व्यवस्थित सोक होऊ द्यायची आहे आणि मग पुन्हा सेम प्रोसेस म्हणजेच क्रीम, रसमलाई आणि त्यानंतर पुन्हा थोडेसे ड्रायफ्रूट्स। आता अगदी खालची जी लेयर असते ती वरती ठेवायची, त्याने फिनिशिंग केकला छान मिळते। ते आपण पुन्हा सेम प्रोसेस करून घेणार आहोत। क्रीम ही करताना मी ह्यामध्ये 2 ड्रॉप येलो कलरचे घातलेले आहेत, त्यामुळे क्रीम थोडीशी येल्लोईश दिसते आणि आपला केकसुद्धा दिसायला सुंदर दिसतं। ते बघू शकता मी आता स्क्रॅपरच्या सहाय्याने आपल्या केकला व्यवस्थित इवन करून घेणार आहे। ते मी पॅलेट नाईफचा यूज करते। पॅलेट नाईफने जर तुम्हाला जमत असेल तर पॅलेट नाईफनेसुद्धा करू शकता आणि नसेल तर स्क्रॅपरनेसुद्धा करून घेऊ शकता। जर तुमच्याकडे स्क्रॅपर नसेल ना तर तुम्ही एखादं डेबिट कार्ड वगैरे असतं जे जुनं असतं तेसुद्धा यूज करू शकता। इथे बघू शकता आपला केक तयार होत आलेला आहे। आता मी ह्याला इवन करून घेणार आहे। जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही असे केक घरी करून विकूसुद्धा शकता। ह्याला ओवरऑल 230 ते 240 रुपयाचा खर्च येतो। आता इथे बघू शकता मी अर्धा वाटी पुन्हा क्रीम घेतलेला आहे, त्यामध्ये येल्लो कलर घातलेला आहे। थोडा जास्त कलर घालायचा कारण बाहेरची फिनिशिंग करणार आहोत, त्यामुळे जरा दिसायला सुंदर दिसतं थोडा कलर व्यवस्थित असला तर। रसमलाई केक आहे त्यामुळे थोडा येल्लोईश असला तर छान वाटतो। इथे मी आता फिनिशिंग करून घेणार आहे, म्हणजेच आपली लास्ट लेयर करून घेणार आहे। सेम प्रोसेस आहे, पुन्हा जशी क्रीम आपण आधी लावून घेतली होती तशीच पुन्हा क्रीम लावून घ्यायची। ते बघू शकता जेव्हा दुकानातून आपण केक आणतो तेव्हा त्याच्यावरती थोडी जास्त क्रीम असते, त्यामुळे तो केक टेस्टलासुद्धा छान लागतो। त्यामुळे जेव्हा घरून आपण ऑर्डर घेणार असो तेव्हासुद्धा असं क्रीम थोडी जास्त यूज केली तर आपला केक टेस्टलासुद्धा मार्केटच्या केकसारखाच लागतो। इथे बघू शकता आता मी ह्याला डिझाईन करून घेत आहे। असे वेगवेगळे स्क्रॅपर मिळतात दुकानामध्ये, अवेलेबल इझिली अवेलेबल असतात आणि तुम्ही घरीसुद्धा करू शकता। वेस्टेज डेबिट कार्ड वगैरे असतात त्याने। ही वरची बाजू पॅलेट नाईफनी व्यवस्थित इवन करून घ्यायची। जेव्हा जेव्हा पॅलेट नाईफ यूज कराल ना तेव्हा पॅलेट नाईफ व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची, त्याने आपली फिनिशिंग छान येते। आता मी इथे नोझल घेतलेलं आहे, नूरचं N1 नोझल घेतलेलं आहे। हे खूप छान नोझल आहे, ह्याने छान रोजेस होतात। इथे बघू शकता इथे मी डिझाईन माझ्या आवडीची करत आहे, तुम्ही तुमच्या आवडीची सुद्धा करू शकता।
मी जे प्रमाण सांगितलेलं आहे या प्रमाणामध्ये तुम्ही अर्धा किलोचा केकची ऑर्डर घेऊ शकता आणि घरच्या घरी असा केक करून देऊ शकता। जेव्हा तुम्ही घरगुती बिझनेस करणार असतात तेव्हा लोकांना ठरलेल्या वजनापेक्षा जास्तीचाच केक हवा असतो आणि तो आपण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो। इथे बघू शकता आपला केक तयार झालेला आहे। अतिशय सुंदर आणि टेस्टी असा केक रसमलाई केक तयार झालेला आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। इथे बघू शकता केक किती सुंदर दिसत आहे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा। असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। क्रीम कशी करायची आहे त्याचबरोबर केक करताना कोणकोणते नोझल्स आपल्याकडे असायला हवेत त्याचबरोबर व्हिपिंग क्रीम अगदी परफेक्टली फेटली जावी यासाठी घेतल्या जाणाऱ्या दक्षता असे बरेचसे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। थँक्यू।